पटाक फक्त तीस बातमी डाउनलोड करा दिलेल्या लिंकवर यंदा भंडारी समाजातील अमित पालेकर यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करताना अरविंद केजरीवाला म्हटलं के की हे दुर्दैव आहे की गोव्यात इतक्या मोठ्या प्रमाणात भंडारी समाज असताना केवळ एकच मुख्यमंत्री राहिलाय आणि तो सुद्धा केवळ दोन ते अडीच वर्षांपुरताच दुसरीकडे भाजप ही पहिल्यांदाच चाळीसच्या चाळीस जागांवर एकटी आहे त्यात सात तिकीट ही भंडारी समाजातील उमेदवारांना देण्यात आली आहेत भंडारी समाज हा गोव्यात ओबीसीमध्येच येणारा समाज गोवा निवडणुकीत भंडारी समाजाला एवढं महत्व का आहे आणि गोवा निवडणुकीत आप आणि भाजपचा सध्या तरी फोकस भंडारी समाजावर का दिसून येतोय त्यांचं प्रभुत्व तिकडे किती राहिलेलं आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत सुरुवातीला गोव्यात भंडारी समाज किती आहे त्यांचं प्रमाण किती आहे ते जाणून घेऊया गोव्यात फक्त जर भंडारी समाजाचं प्रमाण पाहिलं तर ते जवळपास पस्तीस टक्के इतकं आहे गोव्यात भंडारी समाज हा ओबीसीमध्येच धरला जातो आणि फक्त गोवाच नाही तर अगदी आपल्याकडे सुद्धा म्हणजे कोकणात रत्नागिरी असू दे सिंधुदुर्ग असू दे तिथे सुद्धा भंडारी समाजातील लोक राहत आहेत ऑक्टोबर दोन हजार मध्येच गोवा विधानसभेत प्रश्न उत्तरांच्या तासावेळी उत्तर देताना गोव्याचे तत्कालीन समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यांनी माहिती दिलेली दोन हजार चौदा मध्ये गोव्याच्या राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसीचा एक सर्वे केलेला आयोगाच्या अहवालानुसार गोव्यात तीन लाख अठ्ठावन्न हजार ओबीसी आहेत म्हणजे जवळपास गोव्याच्या एकूण पॉप्युलेशनमध्ये हा वाटा सत्तावीस टक्के इतका आहे या ओबीसीमध्ये दोन लाख एकोणीस हजार इतके आहेत भंडारी समाजातली लोक म्हणजेच गोव्यातील एकूण ओबीसीमध्ये भंडारी समाज हा जवळपास साठ टक्क्यांच्यावर आहे मिलिंद नाईक यांच्या म्हणण्यानुसार केवळ ओबीसी समाजामध्येच भंडारींची संख्या जास्त आहे असं नाही तर हिंदूंमध्ये सुद्धा भंडारी भंडारी समाज हा मेजॉरिटीमध्ये मिलिंद नाईक हे ही भंडारा समाजातूनच येतात दोन हजार एकवीसच्या डिसेंबरमध्ये खरं तर लैंगिक शोषणाच्या आरोपावरून नायकांना राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला पण याच नायकांना अवघ्या महिन्याभरात पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली आहे गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक हे सुद्धा नुकतंच म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्येच म्हणालेले की आम्ही अशा पक्षाला मतदान करू किंवा त्यांना जास्त पाठिंबा देऊ जे जास्तीत जास्त भंडारी समाजातील लोकांना उमेदवारी देतील जसं मी सुरुवातीला सुद्धा उल्लेख केलेला की केजरीवाल म्हणालेले की गोव्यात आतापर्यंत भंडारी समाजाचा एकच मुख्यमंत्री होऊन गेला आणि तो सुद्धा अवघ्या दोन वर्षांसाठी तर ते आहेत रवी नाईक एकोणीसशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णव आणि नंतर चौऱ्याण्णव मध्ये केवळ सहा दिवसांसाठी नाईक हे गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेत रवी नाईक आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष नंतर काँग्रेस आणि नंतर भाजपमध्ये होते आताही त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे गोव्याच्या आत्ताच्या विधानसभेत भंडारी समाजाचं जर प्रमाण पाहिलं तर अवघे चारच आमदार हे भंडारी समाजातून येत आहेत हे सगळं लक्षात घेऊन आम आदमी पक्षाने भंडारी समाजातून येणारे अमित पालेकर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर केलं त्यावरही गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले की पहिल्यांदाच म्हणजे साठ वर्षात कोणत्या तरी राजकीय पक्षाने आमच्याकडे सहानुभूतीने पाहिले आपचं सरकार येईल की नाही माहीत नाही पण सध्या तरी आम्ही सांगू शकतो की भंडारी समाजातून पालेकर आणि आपसाठी आमचं समर्थन वाढेल असं सुद्धा नाईक म्हणाले त्यामुळे एकंदरीतच आपची ही गोव्यातली खेळी की त्यांनी भंडारी समाजातला चेहरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलेला आहे त्याच्यावर याचा कसा फरक पडू शकतो निवडणुकीत आपला त्याने किती यश मिळू शकतं आणि भंडारी समाजाचं गोव्यात किती प्रॉमिनन्स आहे किती इम्पॉर्टन्स आहे यावर आम्ही गोव्यातूनच येणारे आणि इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले गोव्यात भंडारी समाज तीस ते पस्तीस टक्के असूनही केवळ एकच मुख्यमंत्री झालाय आता सुद्धा भंडारी समाजात एक मतप्रवाह असा जरूर आहे की ज्यांना आपल्या समाजातून येणारा मुख्यमंत्री हवाय पण गोव्यात जात बघून मतदान केलं जात नाही स्थानिक मुद्दे आणि त्यासाठी केलेलं काम पाहून मतदार मत देतात जर स्थानिक पातळीवर काम चांगलं असेल तर त्या उमेदवाराची जात काय आहे याने मतदारांना फरक पडत नाही काँग्रेसचे दिगंबर कामत हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात जे सारस्वत ब्राह्मण आहेत भाजपचेही मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रमोद सावंत हेही मराठा समाजातून येतात अशात आपनेही संधी साधत भंडारी समाजाचे अमित पालेकर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं पण गोव्याचं सध्याचं राजकारण पाहता भंडारी समाज गेम चेंजर ठरेल असं वाटत नाही गोव्यात मतांचं विभाजन जर होत असेल तर ते हिंदू कॅथलिक असं धर्माच्या मुद्द्यावर होऊ शकतं पण जातीच्या आधारावर नाही त्यामुळे आपने भंडारी समाजाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्याने फारसा फरक पडेल असं वाटत नाही तरीही जर गोव्यात आप यशस्वी झाली तर भंडारी समाजाची एक पॉलिटिकल आयडेंटिटी निर्माण होईल हे मात्र नक्की तर भंडारी समाजातून आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देऊन आपला किती यश मिळेल हे तर आपल्याला दहा मार्चलाच कळेल जेव्हा याचे निकाल येणार आहेत गोवा निवडणुकीसंदर्भात सगळ्या बातम्या जर तुम्हाला कुठे वाचायच्या असतील तर त्यासाठी मुंबईतक डॉट इन आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता सगळ्या ताज्या घडामोडी आणि गोवा विधानसभा निवडणुकीचं विशेष विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक फॉलो आणि शेअर करू शकता